नमस्कार, छायास किचनमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण बनवूया बेसन पिठाचे दामटेपासून लाडू। तर आज आपण एकदम जुन्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने लाडू कसे बनवायचे बेसन पिठाचे ते पाहूया। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे मी 1 किलोचं प्रमाण दाखवणार आहे। तर मी हिरा बेसन पीठ घेते 1 किलो, आणि शक्यतो पॅकेटचंच बेसन पीठ घ्यायचं, सुट्टं नाही घ्यायचं। सुट्ट्यांमध्ये उठळ्या वगैरे असतात, तर मी पॅकेटचं घेतलं इथे हिरा बेसन पीठ। तर तुम्ही डाळ दळून आणतात गिरणीवरून, ती पण घेऊ शकता, त्याने पण छान होतात। तर मी 1 किलो बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये पिंचभर हळद घातली, फक्त थोडीशी, जास्त नाही घालायची। हळदीने खूप छान कलर येतो लाडूंना, तर हळदीऐवजी तुम्ही थोडासा पिवळा कलरही वापरू शकता। तर मी थोडी हळद घालून, थोडं पाणी घालत हे गोळा मळून घेतला। तर जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही मळायचं। आपण चपातीला पीठ मळतो अगदी तसंच मळून घ्यायचं। आणि हे बेसन पीठ असं मळायला घेतलं की सगळं हाताला चिपकतं, कारण त्याला खूप चिकनाट असते। तर असं मळल्यानंतर थोडंसं ते हाताला चिपकवणं आहे, त्यासाठी आपलं मळत मळत आलं पीठ की थोडंसं तेल लावायचं, म्हणजे ते हाताला चिपकत नाही आणि मस्त असा गोळा झाला जातो। तर मी थोडंसं हाताला तेल लावून घेतलं आणि त्याचा गोळा करून घेतला। तर शेवचा पण बेसन पीठ मळताना पण तसंच होतं। तर असं मळत मळत आलं थोडंसं की गोळा करण्यासाठी हाताला तेल लावायचं आणि त्याचा गोळा करून घ्यायचा। तर मी मस्त मळून घेतलं पीठ आणि त्यानंतर असं त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले। तर आपल्याला याच्या पुऱ्या बनवायच्यात, तर जास्त पातळ पण नाही पुऱ्या बनवायच्या, मीडियमच अशा जरा जाड जाडच बनवायच्या, म्हणजे ते आपल्याला तेलामधून तळून काढायच्यात। जास्त कच्च्या पण नाही राहिल्या पाहिजे आणि ते व्यवस्थित शिजून निघल्या पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या, मीडियम साईजच्या, अशा तुम्ही बघू शकता। आणि सगळ्या मी पुऱ्या बनवून घेतल्या, त्याला तेल लावलेलं असतं, त्यामुळे ते एक टाकलं तरी चिपकत नाही आणि तेल आपलं तापलेलं आहे। तर तेल मीडियमच गॅसवरती आपल्याला ठेवायचं आणि मीडियम गॅसवरती आपल्याला खरपूस अशा भाजून घ्यायच्या या पुऱ्या, जास्त जळून पण नाही द्यायच्या। मीडियम गॅसवरती अशा तळून घेतले की आतमध्ये कच्चं राहिलं जात नाही, व्यवस्थित शिजल्या जातात। तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुपात पण तळू शकता, मी तेलामध्ये तळून घेते, तुम्ही बघू शकता। तर अशा मी तळून घेतल्यात, मस्त फुगल्या जातात त्या। तर मी सगळ्या पुऱ्या इथे तळून घेते आणि तळून घेतल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायच्यात त्या, गरम गरमच नाही मिक्सरमधून काढायच्या। तर हे पहा, मी सगळ्या तळून घेतल्यात आणि मस्त आतमध्येपर्यंत शिजल्या गेल्यात। हे पहा, मस्त पापुद्रा निघतोय त्याचा, जास्त कडक पण नाही करून घ्यायच्या, तर मस्त सॉफ्ट आहे त्या। आणि त्यानंतर मी आता याला तुकडे करून असे मिक्सरमधून काढून घेते। तर आपल्या एकदम बारीक पावडर करून घ्यायची। तर आपण काही काही काय करतात की बेसन पीठ असं भाजून त्याचे लाडू बनवतात, पण त्याचे असं पिठळ पिठळ लाडू लागतात, त्यामुळे असं पुऱ्या करून जर आपण मिक्सरमधून काढून लाडू जर बनवले ना, तर एकदम मोतीचूरसारखे लाडू होतात, मस्त होतात। तर हे पहा, मी मिक्सरमधून काढून घेतले पुऱ्या, की ते एकदम रव्यासारखे रवाळ झालं आहे, असंच लागतं आपल्याला। तर गिरणीवरून आपण दळून नाही आणलं डाळ तरी पण चालतं। तर अशा दामट्यांचे लाडू केले की मस्त होतात, अजिबात पिठळं लागत नाही। हे पहा, एकदम रव्यासारखं एकदम रवाळ झालं आहे, अजिबात चिकट होत नाही याचे लाडू। तर सगळं मी मिक्सरमधून काढून घेतलं, बारीक करून घेतले। आता याला आपण पाक बनवायसाठी ठेवू। तर याला पाक बनवावं लागतो। तर आपण 1 किलो बेसन पीठ घेतलेलं होतं, तर 1 किलो बेसन पिठासाठी 1 किलो साखर आणि 1 किलो साखरेचं अर्धं आपल्याला पाणी घ्यायचं असतं। तर 1 किलो साखर घेतली मी आणि त्याचे अर्ध पाणी घेतीये। तर कोणी कोणी काय करतं, 1 किलो साखरेला 250 मिली पाणी वापरतात, मिलीलिटर, म्हणजे आपण 1 किलो साखरेचं 1/4 किलो इतकं पाणी वापरतात फक्त। त्याने काय होतं, आपलं लाडू खूप कडक झाले जातात आणि एकदम असे चिकट होतात, त्यामुळे अर्ध्याला अर्ध वापरलं की मस्त लाडू झाले जातात। तर मी 1 किलो साखरेला त्याच्या अर्ध पाणी वापरलं आणि त्यानंतर पाक करून घेतला आणि गॅस बंद केला आहे मी थोडं थंड होण्यासाठी, तोपर्यंत हे मिश्रण करून घेते मी। तर हे मी पावडर करून घेतली, यामध्ये वापरले मी विलायची, जायफळ आणि सुंठ। तर हे जायफळ, सुंठ आणि विलायची ह्याचं पावडर टाकलं की खूप छान फ्लेवर येतो आपल्या लाडूला आणि मस्त लाडू झाले जातात। तर पोट वगैरे काही दुखत नाही लहान मुलांनी खाल्ले तरी पण। तर यामध्ये मी किशमिश टाकलं, काजू बदाम तुकडे करून टाकलं। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किप पण करू शकता। आणि मी गावरण तूप टाकलं अर्धी वाटीभर। तर कोणी कोणी तेल पण टाकतं, पण गावरण तूप टाकलं की मस्त फ्लेवर पण छान येतो आणि सॉफ्ट होतात लाडू आपले, मस्त होतात।
तर तूप काळ टाकून घेतल्यानंतर मी याला सगळ्याला असं चोळून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडे लागणारसं, आणि तूप त्याला लावून घेतल्यानंतर पाक टाकून घेते मी थोडंसं असं मध्ये गड्डा करून, आणि ते थोडंसं गरमच आहे पाक त्यामुळे मी असं एका चमच्याने मिक्स करून घेते, तर गरम आहे त्यामुळे थोडंसं सांभाळूनच मिक्स करून घ्यायचं, आणि जसं लागेल तसंच आपल्याला पाक टाकायचं, एकदम नाही टाकायचं नाही तर मग ते पातळ होऊन जातं, जसं जसं ते मिश्रण आपलं पाक सोकून घेईन तसं तसं थोडं थोडं टाकायचं आणि त्यानंतर असं हाताने थोडंसं कालून घ्यायचं, तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं मिश्रण झालं आहे आणि लाडू पण एकदम मस्त वळ्या जातात, एकदम सॉफ्ट झालेत, अजिबात असे कोरडे वगैरे झाले नाही, मीडियम मस्त झालेत। तर थोडंसं हात धुवून घ्यायचा आणि तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा आणि त्यानंतर असे लाडू बांधून घ्यायचे, अजिबात हाताला चिपकत नाही, काय काहीच नाही, मस्त लाडू वळले जातात आणि एकदम पारंपरिक पद्धतीने आहेत। पहिले बायका पहिले लोक हे असेच लाडू करायचे दामट्याचे, सोपे पण आहेत करायला आणि खायला तर एक नंबर लागतात। असं बेसन पीठ आपण भाजून घेतल्यानंतर ते असं थोडंसं पिठाळंच लागतं, त्यामुळे असे लाडू मस्त लागतात, नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा। आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। कोपऱ्यामध्ये घंटीचं बटन आहे ते पण दाबा, म्हणजे माझे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला पडतील आणि माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला दिसतील। व्हिडिओ पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।